नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना नमस्कार. मागील 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आपण कोविडशी लढा देत आहोत. अनेक स्थित्यंतरं आपण याच्यामध्ये पाहिले, चढ उतार पाहिले. आजची परिस्थिती अशी आहे की पर डे केसेस ज्या निघत आहेत त्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ॲक्टिव्ह पेशंटची संख्या पण फार मोठ्या प्रमाणावरती कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवरती काही कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय पण महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला. ही सगळी पार्श्वभूमी असली तरीसुद्धा एक गोष्ट नागरिकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोविड अजून संपलेला नाही आणि धोका अजूनही टळलेला नाही. आपल्याला घराच्या बाहेर पडल्यानंतर असं जाणवतं, आता दिवाळी येते, सणासुदीचं वातावरण आहे, अनेक दिवसांनी लोक घराबाहेर पडताना दिसतात, खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसतात, पण असा फील मार्केटमध्ये येल्यानंतर येतोय की जसं काही सर्व आलवेल झालंय, कोविड संपूर्णपणे संपलेला आहे की काय. कारण फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसते आणि अनेक लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत हे दिसतं. महानगरपालिकेच्या वतीने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पालन न करणाऱ्याविरुद्ध मागचे 4 महिने आपण वेळोवेळी कारवाई करत आलेलो आहे, इथून पुढेही करत राहू. परंतु मी वारंवार सांगतो की कारवाई करणं हे सोल्युशन नाही. सेल्फ डिसिप्लिन जर लोकांनी पाळला नाही तर हे संकट परत आपल्यावरती पुन्हा मोठ्या प्रमाणे आक्रमण करू शकतं. आपण लॉकडाऊन पासून मिशन बिगिन अगेन पर्यंतचा जो प्रवास केला आणि तो अजूनही सुरू आहे. प्रत्येक मिशन बिगेन अगेनच्या आदेशामध्ये एक एक गोष्ट आपण नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. यातून जर आपल्याला उलटा प्रवास करायचा नसेल आणि आत्ता जरी संख्या कमी असली तरी जगभरात काय होतंय आपण पाहतोय. युरोपमध्ये आणि अमेरिकेत काय चालू आहे हे आपण पाहतो. ज्या ठिकाणी सेकंड आणि थर्ड वेव्ह आलेल्या आहेत आणि पुढची आलेली वेव्ह ही पहिल्या वेव्हपेक्षा 3-4 पट जास्त घातक दिसते. हा प्रकार जर आपल्याला टाळायचा असेल तर आत्ता फार जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की दिवाळी असेल, कुठलाही सण असेल, आपण तो आनंदाने साजरा करावा, परंतु काही बंधनं पाळणं गरजेचं आहे आणि स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. घराबाहेर पडायचं असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आणि त्याचबरोबर वारंवार हात धुणं या त्रिसूत्रीचा जर आपण अवलंब नाही केला तर आपण आपलं आयुष्य आणि आपलं आरोग्य धोक्यामध्ये आणतो. जर स्वयंशिस्त पाळली तर मला विश्वास आहे आत्तापर्यंत जसं नागरिकांनी कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये एक सकारात्मक भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे ती इथून पुढे सुद्धा राहू शकेल. आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून जगभरात जो ट्रेंड सेकंड वेव्हचा आहे तो आपण टाळू शकतो हा विश्वास मला आहे. माझी सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, जरी दिवाळी असली, कुठलंही ऑकेजन असलं, तरी घराबाहेर आवश्यकता असेल तरच पडा आणि कधीही या भावनेमध्ये राहू नका की कोविडचा धोका आता टळलेला आहे. आपण पाहतोय की मार्केटमध्ये कशी गर्दी होते, रेस्टॉरंटमध्ये कशी गर्दी होते. या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेला काही कठोर पावलं उचलावी लागत आहेत आणि काही अप्रिय निर्णय पण घ्यावे लागत आहेत. माझी नागरिकांकडनं समजुतीची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं ही भावना मी व्यक्त करतो की आपल्याकडनं ह्या सर्व सूचनांचं पालन केलं जाईल आणि आत्तापर्यंत जसं महानगरपालिकेला आपण या लढ्यामध्ये मदत दिली त्या पद्धतीने इथून पुढे सुद्धा देत राहाल.